जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी महेंद्र तिलंगरे इंदिरा एज्युकेशन अँड सर्व्हिसेसमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो तर आज आपण जो करंट इश्यू होता सरदार सरोवर जो धरण आहेत त्याविषयी आपण हे लेक्चर बनवतोय तर हा लेक्चर सुरू करण्याअगोदर आपणास विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही जास्ती जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपले जे ग्रामीण भागातील विद्यार्थी मित्र किंवा मित्रमैत्रिणी आहेत तर त्यांना मराठीमधून यूपीएससी आणि एमपीएससी चा अभ्यास करण्यास मदत मिळेल तर आपण जे नर्मदा सर सरदार सरोवर जे बनलेलं आहे तर त्याबद्दल थोडीशी माहिती बघणार आहोत तर ते नर्मदा नदीवर जे सरदार सरोवर धरण बनलेलं आहे तर त्याला छप्पन वर्ष लागलेत पूर्ण तयार होण्यासाठी तर ते हे धरणाचे दोन फोटोज आहेत इथं त्यानंतर आपण बघू की ह्या प्रकल्पाचे जे भूमिपूजन आहे ना ते एकोणावीसशे एकसष्टला ला झालं होतं तर ते आपण सविस्तर बघणारच आहोत पण त्याला कम्प्लीट व्हायला दोन हजार सतरा हा टाइम लागला तर तो कशामुळे लागला तर ते सुद्धा बघू आपण हा सुरू होता पण नंतर डबल दोन हजार जून दोन हजार सोळामध्ये डबल या प्रकल्पाला बंद करण्यात आलं होतं तर त्याला रे तो एवढे वर्ष का रेंगाळला किंवा राखडला गेला तर ते बघू आपण जे पुनर्वसन होतं तर पुनर्वसनासाठी ज्या लोकांच्या जमिनी शेती गेलेली होती त्या धरणामुळे तर त्यांच्या पुनर्वसनासाठी जो कालावधी लागला त्यासाठी केस चालू होती तर ते न्यायालयीन लढ्यामुळं याला उशीर लागला आणखी जे विस्थापिताचा जो विरोध होता त्याच्यामुळं आणि जे मध्य प्रदेशचे लोक पुनर्वासनाची समस्या होती किंवा नर्मदा वाचवा आंदोलन चालू होतं तर ह्या गोष्टीमुळं ह्या सरोवरला उशीर लागला किंवा त्याला प्रोटेस्ट केला लोकांनी तर आपण बघू की दोन हजार सोळामध्ये हा कशामुळं थांबवला गेलेला होता तर दोन हजार दोन हजार सोळापूर्वी पूर्वी याची उंची होती एकशे एकवीस पॉईंट ब्याण्णव मीटर तर ती वाढून आपण आता किती केलेली आहे एकशे अडतीस मीटरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे तर हे दोन हजार सोळामध्ये जे डॅम आहे ते बंद करून याचं जी उंची वाढवण्यात आली होती तर उंची वाढवल्यामुळे आपण बघू की त्याची क्षमता किती वाढली तर तर जी स सध्या होती एकशे एक एक पॉईंट सत्तावीस दशलक्ष घनमीटर होती आता ती वाढल्यानंतर किती झाली चार पॉईंट त्र्याहत्तर दशलक्ष घनमीटर एवढी वाढलेली तर आता आपण बघू की ह्या प्रकल्पाची जे थोडीशी हिस्ट्री बघू तर ह्या हिचे हिस्ट्री सांगतो मी तुम्हाला सरदार वल्लभभाई पटेल यांनी काय केलेलं होतं एकोणावीसशे शेहेचाळीस साली म्हणजे भारत स्वातंत्र्याच्या काळातच जी न, धरणाची धरणाची कल्पना केली होती तर कशासाठी केली होती तर ज्या लोकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे किंवा शेतीचा सा, साठी प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी त्यांनी या धरणाची एक परिकल्पना केली होती तर तिचा जो काम आहे ते एकोणीसशे सत्तरच्या पासून सुरू झाले होते त्यानंतर या प्रकल्पामुळे कोणाकोणाला फायदा होणार होता तर गुजरात महाराष्ट्र राजस्थान आणि मध्य प्रदेश या चार राज्यांना याचा फायदा होणार होता तर सगळ्यात जास्त फायदा तसा गुजरातचा होणार आहे त्यानंतर याला याचं भूमिपूजन कधी झालं होतं तर पाच एप्रिल एकोणावीसशे एकसष्ट रोजी जे तत्कालीन पंतप्रधान होते आपले जवाहरलाल नेहरू त्यांच्या हस्ते याची पायाभरणी झाली होती आपण काही महत्वाचे आता प्रकल्पाची हे काही फायदे आहेत तर प्रकल्पामुळे जेवढे फायदे होतात तसे नुकसानसुद्धा होतात आपण दोन्ही गोष्टी अभ्यासणार आहोत ज्या आपल्याला एक्झामशी रिलेटेड आहेत तर आपल्याला जे निबंध लिहिण्यास किंवा मग जे इथिक्सचा पेपर आहे तो लिहिण्यास याचा हे मुद्द्यांचं मदत मिळेल तर, तर आपण बघू सर्वात पहिले प्रकल्पाचे काही फायदे बघू तर सिंचनासाठी सिंचनासाठी काय झालं की गुजरातचा जो एरिया आहे तो पंधरा जिल्ह्यामध्ये जे त्र्याहत्तर तालुक्यामधील तीन हजार एकशे बारा गावांना याला जे सरोवरच्या आजूबाजूला जेवढे गाव आहेत तर त्यांचं जे अठरा पॉईंट पंचेचाळीस लाख हेक्टरची जी जमीन आहे ती सिंचनाखाली येईल म्हणजेच तिला शेती करण्यासाठी पाणी उपलब्ध होईल या सरोवरांनी त्यानंतर राजस्थानातील जे बाडमेर आणि जल्लोर यांचे जी वाळवंटी ठिकाणं आहेत तर तिथं सुद्धा दोन लाख शेहेचाळीस हजार हेक्टर जमीन सुद्धा सिंचनाखाली येणार आहे त्यानंतर महाराष्ट्राचा जो आदिवासी एरिया आहे तर महाराष्ट्रातला जो आदिवासी डोंगराळ प्रदेश आहे गुजरातला लागून तर तो सदोतीस हजार पाचशे हेक्टरचा जो एरिया आहे तो त्या त्याला सुद्धा पिण्यासाठी पाणी आणि शेतीसाठी त्यांना पाणी मिळणार आहे तर आपण जे पिण्याचे पाणी तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सगळ्यात पहिले कोणासाठी महत्वाचा तर गुजरातमध्ये जे सौराष्ट्र आहे आणि जो कच्छचा प्रदेश आहे त्या प्रदेशाला पूर्ण फायदा होणार आहे आणि गुजरातचं जे केंद्र आहे जे मध्य गुजरात म्हणू आपण त्याला आणि उत्तर साईडचा उ उत, उत्तर साईडचा जो गुजरात आहे त्या ठिकाणी पूर्ण पाण्याचा पिण्याचा प्रश्न सुटणार आहे ह्या प्रकल्पामुळे तर हा प्रकल्प तसा म्हणला तरी महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणू शकतो आपण याला तर ह्यामध्ये वीजसुद्धा निर्मित होणार आहे तर एक दोन प्रकारे याच्यावर वीज निर्मिती होणार आहे एक रिवर बेड पॉवर ने होणार आहे आणि एक कॅनल हेड पॉवर हाऊसनी तर रिवर जे रिवर हेड पॉवर हाऊसने किती होणार आहे तर बाराशे मेगावॅट आणि जे कॅनल नहर थ्रू जे होणार आहे ते दोनशे पन्नास मेगावॉट एवढी एनर्जी तयार होणार आहे म्हणजे हे दोन्ही मिळून किती होणार आहेत चौदाशे पन्नास चौदाशे पन्नास मेगावॉट एवढी एनर्जी तयार होणार आहे तर ह्या एनर्जी पैकी जो सत्तावन टक्के एनर्जी ती मध्य प्रदेशला भेटणार आहे सत्तावीस पर्सेंट ही महाराष्ट्राला भेटणार आहे आणि सोळा पर्सेंट गुजरातला आहे गुजरातला वीज कमी भेटत असून सुद्धा जो पाण्याचा प्रश्न आहे पिण्याच्या पाण्याचा किंवा सिंचनासाठी लागणारा पाण्याचा प्रश्न आहे तो मिटणार आहे म्हणून हा जो प्रकल्प आहे तो गुजरातच्या जास्त फायद्यासाठी त्यानंतर जे पूर संरक्षण तर संरक्षण जो तीन हजार हेक्टरचं तीस हजार हेक्टरची जो एरिया होता नदीकाठचा तर तिथं जिथं जिथं पूर येत होता त्या पुर पूरक्षेत्राला फायदा होईल तिथं पूर येणार नाही आता हा प्रकल्प बनल्यामुळं तर आपण आता थोडं माहिती बघू याचं फायदे नुकसान तर जे गुजरात गुजरातचे जे नर्मदा नदीवं वाहते गुजरातमधून तर त्या नर्मदा नदीवर हे सरोवर धरण बनवलेलं आलेलं आहे आणि त्याची उंची आता जस्ट वाढवलेली आहे दोन हजार सोळा सतराला त्यानंतर आपण त्याची गुणवत्ता बघू गुणवत्ता काय आहे तर, तर, का तर जलाशयाची जी वाढती क्षमता आहे त्याच्यामुळे झालेले फायदे बघू आता आपण सिंचनाखाली अधिक पाणी अधिक क्षेत्र येणार आहेत त्यानंतर गुजरातच्या जवळपास दुष्काळग्रस्त आणि कोरड हंगाम यामुळे जे हंगाम आहे त्याला त्या परिस्थितीला दिलासा मिळेल म्हणजे ती परिस्थिती तिथं दुष्काळाची परिस्थिती राहणार नाही त्यानंतर घरगुती पाणी पिण्याचे प्रश्नसुद्धा आहे सौराष्ट्र आणि कच्छचा एरिया मध्य गुजरात यांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे त्यानंतर जे स्वच्छ ऊर्जा निर्मिती होणार आहेत तर ते जलविद्युती मुळे तिथं स्वच्छ ऊर्जा निर्माण होणार आहे ज्यामुळे कार्बन प्रदूषणाचा प्रश्न मिटणार आहेत आणि आपलं जे वीज निर्मितीमध्ये स्वयंपूर्णता वाढेल त्यानंतर काही फॉल्स बघूयाचे की काही त्रुटी त्यामध्ये तर ज्या कमी आहेत त्या बघू आपण जे सामाजिक सामाजिक प्रभाव पडतो तर हे मुद्दे आपल्याला परीक्षेमध्ये लिहिण्यालायक आहे की त्याच्या आपल्याला सर्व प्रकारचा विचार करावा लागतो सामाजिक पर्यावरणिक डबल आणखी आर्थिक हे सगळे सर्व मुद्दे आपण घेतलेले आहेत तर सामाजिक प्रभाव काय पडतो की लोकसंख्येचा जो विस्थापन किंवा मग पुनर्वसन आहे त्याला त्याच्या समस्या उद्भवत आहेत सध्या त्यानंतर जी स्थानिक लोकसंख्या किंवा आदिवासी मच्छीमारांसाठी जी त्यांची उपजीविका आहे त्याचं नुकसान झालं पूर्ण मोठ्या प्रमाणात त्यानंतर स्थानिक संस्कृती आणि जे मूल्यांचे पतन होते म्हणजे तिथं जे सांस्कृतिक वारसा लाभलेला होता त्या क्षेत्राला तर तो सुद्धा आता नाहीसा होते त्यानंतर पर्यावरणविषयक काय काय त्रुटी आहेत तर त्या बघू आपण जे न नदीचा नैसर्गिक प्रवाह आहे त्याला आता आपण विस्कळीत केलं त्यानंतर समुद्री जे जी जीवनातील घटकांचे नुकसान होत आहेत कारण की जिथं ती नदी समुद्रात येऊन मिळते त्या त्या ठिकाणचा काय होतंय खारटपणा वाढणार आहे आता कारण की पाणी मिळायला पाणी मिळणार नाही आहे त्या ठिकाणी कारण की त्याला आपण पाण्याला अडवलेलं आहे त्यानंतर त्या समुद्राच्या काठाशी किंवा ज्या नदीच्या काठाशी जे प्राणी जगाय जे प्राणी जगायचे त्यांचा प्रॉब्लेम होणार आहे त्यामुळं आणखी काय जे आपण हा प्रकल्प बनवण्यासाठी मध्ये भरपूर गावांची जंगल तोड केलेली आहेत नैसर्गिक विविधता असलेले जे आपण जंगलतोडीमुळे खूप नुकसान झालेलं आहे आणि जी ज्या साइडला आपण आता डॅम भरून पाणी थांबवले आहे गुजरातमध्ये तर त्या परिसरामध्ये जो पुराचा धोका आहे तो वाढला आहे तर ह्या काही गोष्टी होत्या त्यानंतर आपण बघू की जे आर्थिक कारणं काय आहेत तर हे आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनाने महत्वाचे असतात तर आपण जे देख देखभालीसाठी आणि बांधकामासाठी याची जास्त किंमत लागणार बांधकामाला तुम्हाला तर माहितीच आहे पासष्ट हजार करोड लागले त्याला पासष्ट हजार करोड रुपये लागले ह्याला ह्या पूर्ण प्रोजेक्टला याला जेवढा आपण खर्च लावला ना त्या क्षमतेनुसार त्यांनी सिंचनाचा व्यवस्था नाही येत एवढा खर्च लावून सुद्धा आपल्याला किती कमी क्षेत्र सिंचनाखाली येत आहे त्यानंतर जे मत्स्य व्यवसाय करणारे लोक आहेत नदीच्या काठाशी किंवा अरबी समुद्र त्यांचं जे त्याचा परिणाम त्यांच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहेत म्हणजे जे, जे मत्स्य व्यवस्था व्यवसाय करणारे लोक आहेत तर त्यांच्या जीवनावर त्याचा परिणाम पडणार आहेत तर आपला हा जो पूर्ण लेक्चर होता तर याचा निष्कर्ष काय तर आपल्याला दोन्ही साईडचा विचार करूनच निष्कर्ष लिहायचा आहे एक्झाममध्ये की ज्यामुळे आपलं उत्तर एका साईडला झुकलेलं असं वाटणार नाही तर आपण त्यासाठी सर्वात पहिले फायदे घेतले आणि मग ज्या त्रुटी होत्या त्या घेतल्या तर निष्कर्षसुद्धा तसंच लिहायचं आहे एक्झाममध्ये चल आता आपण निष्कर्ष बघू की जे पर्यावरण आहे तर पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून हा संवेदनशील एक मुद्दा होता संवेदनशील ह्या शब्दाचं महत्व खूप आहे तर पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून संवेदनशील असलेला हा मुद्दा असल्यामुळे तर याचे जे मानक मानक आहेत ते आपण काय केले पाहिजेत सर्वसाधारणपणे सर्व मानकावर खरं उतरलं पाहिजेत असा हा निष्कर्ष निघतो या पूर्ण लेक्चरचा तर निष्कर्ष लिहिताना थोडासा विचार करून लिहायचा आहे की कोणत्याही एका साईडला कल न घेता प्रश्नाचा उत्तराचा निष्कर्ष लिहायचा आहे आणि प्रश्न जे उत्तर लिहिताना त्याचे फायदे नुकसान त्याने होणारे परिणाम ह्या सर्व गोष्टी आल्या पाहिजेत म्हणून आपण हा लेक्चर घेतलेला आहे तर तुम्हाला कधी हा लेक्चर आवडला असेल तर प्लीज शेअर करा जय हिंद मित्रांनो धन्यवाद